पहिली माझी ओवी ग दत्त गुरुंच्या चरणाशी राम राम मंडळी, मी आहे कस्तुरी आणि माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्र आपल्या विठ्ठल रखुमाईचा, महाराष्ट्र आपल्या संतांचा, महाराष्ट्र आपल्या शिवछत्रपतींचा आणि तसाच तो आपल्या शेतकरी राजाचा। महाराष्ट्राची सुजलाम सुफलाम ही परंपराच मुळात शेतकरी राजाचीच देणगी। अशा या महाराष्ट्र दिनी आपण पाहूया महाराष्ट्राच्या या अखंड परंपरेची एक झलक, गावातला महाराष्ट्र। कोंबड्याच्या आरवण्याने आणि वासुदेवाच्या येण्याने होते इथे दिवसाची सुरुवात। वासुदेव आला हो, वासुदेव आला, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे या पंक्ती प्रमाणे वडाची आणि तुळशीची इथे पूजा होते। सडा आणि रांगोळी सुद्धा पूजे अर्चेचाच एक भाग असायची। शेतावरच काय पण घरातली सगळी कामं सुद्धा अशी की वेगळ्या व्यायामाची गरजच नाही। पहिली माझी ओवी ग दत्त गुरुंच्या चरणाशी, सार्थक करील जन्माचे ग विठुरायाच्या चरणाशी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जेवायला गूळ शेंगदाणे आणि साध्या सुध्या चटणी भाकरीची चव असणारी। तर अशी ही कष्टाची कामं आणि घरची भाकरी, त्यामुळे आजारपणाचे चोचले पण चार हात लांबच राहायचे, नाही का? मोठ्यांची जशी कामं तसेच लहानांचे खेळ सुद्धा शरीराला आणि मनाला निरोगी ठेवणारे। दिवसाची सुरुवात जशी हरिनामाने होते तसाच दिवसाचा शेवट सुद्धा अभंग आणि कीर्तनानेच। असा हा आपला महाराष्ट्र। इथले सणसोद सुद्धा असेच वैशिष्ट्यपूर्ण। देवी देवतांबरोबरच रोजच्या वापरातल्या वस्तू प्राणी सुद्धा पूजनीय, जसे वसुबारसला गौ मातेचे, बैलपोळ्याला बैलांचे पूजन, एवढंच काय तर दीप अमावस्येला दिव्यांचे आणि दसऱ्याला शस्त्र अवजारांचे पूजन। सणावारांची रूढी पद्धत सुद्धा हवामान आणि मानवी शरीराची सांगड घालणारी, जसं श्रावणामध्ये पचनशक्ती कमी होते तर उपासाची पद्धत। तसेच
थंडीच्या सुरुवातीला जी ऊर्जेची गरज असते ती दिवाळीच्या गोडधोड फराळाने पूर्ण होते. अशा ह्या सणावारामध्ये शेकडो वर्षांची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही टिकून आहे, ती म्हणजे आपल्या दिंडीची. आजही लोक ऊन पावसाची तमा न बाळगता शेकडो मैल विठुरायाच्या दर्शनाला चालत जातात. अशा या अखंड परंपरेत आणि भक्तिमय महाराष्ट्रामध्ये मनोरंजन नसेल तर नवलच. ते पूर्ण करण्यासाठी डीजेच्या जमान्यात आजही घुमतो तो ढोल ताशांचा आवाज. आणि ह्याच्या जोडीला ढोलकीच्या तालावर थिरकणारी आपली लावणी, त्याशिवाय महाराष्ट्राची परंपरा अपूर्णच. महाराष्ट्राची परंपरा लावणी शिवाय अपूर्ण, तशीच नऊवारी शिवाय लावणी अपूर्ण. आणि आपल्या या नऊवारीचा साज शृंगार मराठीच काय, पण परदेशी तरुणीचं पण सौंदर्य खुलवून टाकतो. अशाच एका वेगळ्या व्हिडिओची लिंक मी वरती शेअर केली आहे, ज्यामध्ये मी माझ्या स्कॉटिश मैत्रिणीला आपली मराठी नऊवारी साडी आणि मराठी साज शृंगार केला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तो पण तुम्ही नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.